हे मित्रांनो, कसे आहात सगळे? IPPB बँकेने नवीन व्हर्च्युअल डेबिट कार्ड अप्लाय देणे चालू केलेले आहे, तर तुम्ही ते यूज करू शकाल. UPI पण ट्रान्झॅक्शन चालू होऊन जातं त्याच्यामुळे. सो ज्यांचे IPPBचे अकाउंट आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे, तर त्यांनी अप्लाय करावे. आणि त्याची कशी प्रोसेस आहे ते तुम्हाला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेलच, पण आता ते व्हर्च्युअल डेबिट कार्ड कसे दिसते ते मी तुम्हाला आता शॉर्टमध्ये दाखवणार आहे. IPPB लॉग इन केल्यानंतर इथे रुपे कार्ड्स म्हणून एक ऑप्शन आलेलं आहे, तर रुपे कार्ड्सला टच केल्यावरती इथे व्हर्च्युअल डेबिट कार्ड म्हणून ऑप्शन आहे, त्याला टच केल्यानंतर इथे कार्ड डिटेल आपल्याला दाखवतं. तर इथे पहिले तुम्हाला इथे नो व्हर्च्युअल कार्ड असं दिसेल, तर त्याच्यानंतर ते एक OTP येतो. ती प्रोसेस मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच. आता आपल्याला UPIला 6 digit आणि व्हॅलिडिटी लागते, तर तसं यांनी प्रोव्हाइड केलं. सो IPPBने फायनली व्हर्च्युअल डेबिट कार्ड प्रोव्हाइड केलेली आहे. UPI ट्रान्झॅक्शन पण आपल्याला दुसऱ्या फोनपे वगैरे मध्ये चालू होतील, आणि इथे भीम UPI म्हणून ऑप्शन पण दिलेलं आहे ऑलरेडी, तिथून पण आपण ट्रान्सफर करू शकतो. सो असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह किंवा एंटरटेनमेंट व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स गाईज, बाय बाय.